शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, नवीन योजनेसाठी मंजूर झाले 111 कोटी, शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारनं पुन्हा आनंदाची बातमी दिली। शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल का आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण व्हिडिओ टाकतात तुम्हाला अपडेट मिळत राहतील, बेल आयकॉन दाबा। तर मित्रांनो, शासन निर्णय बघा, 2020-21 करिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध बाबाचे अंमलबजावणी करताना 1,130,00,000 फक्त निधी अंतसंकल्प प्रणालीद्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2020-21 करता हा निधी मंजूर झाला आहे। 1,111,000 नानाजी देशमुख या कोटी मित्रांनो या योजनेसाठी मंजूर झालेले आहे। या योजनेला बोलतात पोखरा। तर परिच्छेद क्रमांक 1 येथील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बाह्य शिक्षणाचा हिश्याचा। तर मित्रांनो, यासाठी प्रकल्प राज्य हिश्याचा 33,39,00,000 निधी वितरित करण्यात येत असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहेत। तर मित्रांनो, वेतन 400 रुपये, दूरध्वनी वीज पाणी शुल्क 2.25, 10 कंत्राटे सेवा 1,000, कार्यालयीन खर्च 42,75, भाडेपट्टी कर 45, संगणक खर्च 10, वैसेक सेवा 300, अर्थसहाय्य 1,509। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही योजना आहे। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।